नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ईशान्य भारतातल्या राज्यांच्या विकासाप्रती केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी, 6 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 जवान शहीद. सर्व खासगी प्रसारकांनी प्रसार भारतीला क्रीडा सामन्यांचं जाहिरात रहित स्वच्छ प्रसारण उपलब्ध करून द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीत भारतीय खेळाडू तिसऱ्या फेरीत दाखल. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत. आणि आता सविस्तर वृत्त. ईशान्य भारतातल्या राज्यांच्या विकासाप्रती केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ईशान्य भारत आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार आहे. ईशान्य भारतातले रेल्वे आणि रस्ते मार्ग शेजारच्या देशांदरम्यान खुले करण्यात येतील. या क्षेत्राचा विकास होणारच असा ठाम विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. ते काल शिलाँग इथं ईशान्य क्षेत्र परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारचा संघीय रचनेवर विश्वास असून देशातल्या प्रत्येक भागाचा जेव्हा विकास होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं देशाचा विकास होईल, असं पंतप्रधान म्हणाले. ईशान्य भारतातल्या 8 राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात 3 रेल्वेगाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखवला. रेल्वे मंत्रालय ईशान्येतल्या प्रकल्पांसाठी 5,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसंच ईशान्य भारतात 1,000 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार असून रेल्वे आणि रस्ते जोडीमुळेच या भागाचा विकास होईल, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. शिलाँगमधल्या फुटबॉल स्टेडियमसाठी पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली. सरकारच्या 2 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. जम्मू काश्मीरमध्ये काल 2 वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं. कुपवाडा जिल्ह्यातल्या नवगाव क्षेत्रात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न सुरक्षा दलानं हाणून पाडले. सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं असून या कारवाईत 1 जवान शहीद झाला. 150 ते 200 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याचं सेनाप्रमुखांनी सांगितलं. बारामुल्ला जिल्ह्यातल्या तंगमार्गच्या कांचीपूर गावातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले तर सुरक्षा दलाचे 2 जवान जखमी झाले आहेत. प्रसार भारतीला खासगी वाहिन्यांनी लाईव्ह क्रीडा प्रसारण देताना जाहिरात रहित स्वच्छ प्रसारण म्हणजेच क्लीन फीड देणं बंधनकारक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. राष्ट्रीय खेळांबाबतचं क्लीन फीड प्रसार भारतीला देण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला होता, त्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे यापुढे प्रसार भारतीला जाहिरात रहित आणि कंपनीचा लोगो नसलेलं स्वच्छ प्रसारण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीत पराभव करणं शक्य झालं नसल्यानं निराशेतून काहीजण शकुनी नीती वापरत आपल्यावर आरोप करत असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या 2 वर्षपूर्तीनिमित्त जळगावातल्या सुभाष चौकात आयोजित सभेत ते काल बोलत होते. आपल्यावर झालेल्या एकाही आरोपाचे ठोस पुरावे नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कधी लाच घेतल्याचा, कधी जावयाने लिमोझिन गाडी घेतल्याचा, कधी भोसरीत भूखंड खरेदी केल्याचा, तर कधी दाऊदशी दूरध्वनीवरून संवाद साधण्याचा आरोप आपल्यावर करण्यात आला, मात्र एकाही आरोपाचा पुरावा नाही. दाऊदशी संवाद साधल्याचा आरोप गंभीर असल्यानं या प्रकाराची कसून चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे आपण केल्याचंही त्यांनी सांगितलं. असे आरोप करणारे अद्याप विद्यार्थी दशेत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मोदी सरकारच्या काळात विकासाची कवाडं खुली झाल्याचं ते म्हणाले. दरडोई उत्पन्न वाढून देशाची परदेश नीती सुधारल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी आता मुदत न देता नारायण राणे समितीनं केलेल्या शिफारशींवर न्यायालयात योग्य बाजू मांडून आरक्षण द्यावं, अन्यथा जाट आणि पटेल आरक्षणासाठी झालेल्या हिंसक आंदोलनासारखं आंदोलन सरकारला पाहावं लागेल, असा सूचक इशारा मराठा आरक्षण एल्गार समितीचे प्रमुख नितेश राणे यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सोलापूर इथं आयोजित एल्गार मेळाव्यात ते काल बोलत होते. ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या रसायन फॅक्टरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटातल्या मृतांची संख्या 11 पोहोचली आहे. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी आणखी मृतदेह हाती लागल्यानं मृतांच्या संख्येत वाढ झाली. स्फोटात जखमी झालेल्या 60 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाच्या कारणांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान डोंबिवली स्फोटाच्या संदर्भात कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी एका उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली असून ही समिती एका महिन्यात आपला अहवाल सरकारकडे सादर करेल. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर या चौकशी समितीचे अध्यक्ष असून रसायन क्षेत्रातले तज्ज्ञ आणि पोलिसांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी जाणून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारनं विडा उचलला आहे. सुगम्य भारत या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसाठी सरकारी इमारतीपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापर्यंत अनेक बदल केले जात आहेत. शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही आपण कायम काही ना काही तक्रार करत असतो, कारणं शोधत असतो. पण ही बघा काही उदाहरणं. या आहेत दिव्यांग व्यक्ती. त्यांची जिद्द आणि इच्छाशक्ती वाखाणण्यासारखी आहे. दिव्यांग व्यक्तींची स्वप्न पूर्ण व्हावीत, त्यांना स्वयंपूर्ण होता यावं, सन्मानानं जगता यावं, यासाठी गेल्या 2 वर्षांपासून केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत आणि त्या अनुषंगानं सुगम्य भारत अभियान सुरू केलं आहे. राष्ट्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात वावर सुलभता, सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान या 3 गोष्टी प्रामुख्यानं विकसित करण्यात येत आहेत. जुलै 2016 पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्थानकं तर मार्च 2018 पर्यंत सर्व ठिकाणची सार्वजनिक परिवहन व्यवस्था वावर सुलभ बनवली जाईल. इतकंच नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकारचे 50% दस्तावेजही सहज उपलब्ध करून दिले जातील. दिव्यांगांना इंटरनेटचा उपयोग व्हावा यासाठी काही संकेतस्थळांवर नेत्रहीनांसाठी योग्य सोयी सुविधा केल्या जातील. सुगम्य भारत अभियानामुळे दिव्यांगांची सर्वच क्षेत्रातली वाटचाल सहज होईल यात शंका नाही. कला ही समाजाचा आरसा असते, त्यातून समाजाचं वास्तव मांडलं पाहिजे. त्यासाठी पैसा, व्यवहार आणि फायदा तोट्याचा विचार करू नये असं परखड मत ज्येष्ठ दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी व्यक्त केलं. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लबच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांच्या महोत्सवाचं काल पुण्यात गुलजार यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. सिनेमा ही समाजाची जीवनरेखा असून या कलेच्या जतनासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असंही त्या म्हणाल्या. सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले औषध या लघुपटाचे दिग्दर्शक डॉ अमोल देशमुख यांचा यावेळी मेघना गुलजार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्यापर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले 10 चित्रपट दाखवले जाणार आहेत. मुंबईत मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ कसाईवाडा पादचारी पुलाचे खांब उभारण्यासाठी आज रात्री 12:15 ते उद्या 6:15 पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला दरम्यान उपनगरी रेल्वेगाड्या धावणार नाहीत. ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावर वाशी ते वडाळा दरम्यान रेल्वेगाड्या धावणार नाहीत. मेन लाईनवरच्या 24 तर हार्बर मार्गावरच्या 28 उपनगरी रेल्वेसेवा रद्द करण्यात येणार आहेत. उद्या पुणे मुंबई दरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेस आणि मनमाड मुंबई दरम्यान धावणारी राज्यराणी एक्सप्रेस दोन्ही बाजूंनी रद्द करण्यात आली आहे. पनवेल पुणे आणि नागपूर मार्गे धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील. तसंच मांडवी एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस आणि चेन्नई हॉलिडे स्पेशल या गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांची आज 133वी जयंती. भारतीय स्वातंत्र्य काळातल्या क्रांतिकारक चळवळीचे पुढारी, मातब्बर राजकारणी, हिंदू संघटक आणि हिंदुत्वाचं तत्वज्ञान मांडणारे तत्वज्ञ, विज्ञानाचे पुरस्कर्ते, जातीभेदाला तीव्र विरोध करणारे क्रांतिकारक, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी चळवळीचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक अशा विविध पैलूंनी नटलेलं सावरकरांचं व्यक्तिमत्व.
त्यांचं संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित होतं. अनेक मंदिरं त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. सर्वांसाठी पतित पावन मंदिर आणि सामायिक भोजनालयं सुरू केली. 1857चे स्वातंत्र्य समर, माझी जन्मटेप अशा असंख्य जाज्वल्य ग्रंथांचं त्यांनी लेखन केलं. स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान देत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संपूर्ण भारतीय समाज ढवळून काढला. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरात आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा यांनी आपापल्या जोडीदारासह फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठली आहे. सहाव्या मानांकित बोपण्णा आणि फ्लोरिन मर्गिया यांनी ग्रेगरी बॅरेरे आणि क्विंटन हेल्स जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव केला. पेस आणि त्याचा जोडीदार मार्सिन मॅटकोवास्की यांनीही तिसरी फेरी गाठली. महिला दुहेरीतली अग्रमानांकित जोडी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस सुद्धा तिसऱ्या फेरीत दाखल झाले आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. बंगळुरूमधल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहोचलेत. काल झालेल्या उपांत्य सामन्यात गुजरात लाईन्स संघाचा 4 गडी राखून पराभव करत सनरायझर्सनं अंतिम सामन्यात प्रवेश केला. हवामान. येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ईशान्य भारतातल्या राज्यांच्या विकासाप्रती केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी, 6 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 जवान शहीद. सर्व खासगी प्रसारकांनी प्रसारभारतीला क्रीडा सामन्यांचं जाहिरात रहित स्वच्छ प्रसारण उपलब्ध करून द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीत भारतीय खेळाडू तिसऱ्या फेरीत दाखल. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.